पाथर्डी शहरात तरुणांच्या दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आलाय हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये पाथर्डी शहरातील क्रांती चौकात शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलंय अरबाज बाबू शेख वय सत्रा या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे सोनू पवार वय सोळा यांनी हल्ला केला असून आरोपी पवार बरोबर त्याचे काही साथीदार असल्याची माहिती जखमी अरबाजबरोबर बरोबर असलेल्या त्याच्या मित्रांनी दिली आहे गेल्या आठवड्याभरापासून या दोन्ही गटाच्या युवकांची वादावादी चालू होती त्याचे पडसाद उमटून एकावर प्राणघातक हल्ला झालाय अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलं नाहीये हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलं नाहीये मात्र नाजूक कारणामुळे हा हल्ला झालाय अशी दबक्या आवाजात चर्चा आहे सध्या तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवलाय या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं चा काम चालू होतं एकूण पाच आरोपींविरुद्ध खुणाचा प्रयत्न करणे या कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलाय मुकुंद लोहिया सी चोवीस तास पाथर्डी